आज चैत्र पौर्णिमेच्या दिवशी महाराष्ट्रासह देशभरात हनुमान जन्मोत्सव उत्साह साजरा होतोय। हनुमानाच्या मंदिरात पूजेसह विविध ठिकाणी हनुमान चालीसा पठणाचं आयोजन करण्यात आलंय। नाशिकमधल्या अंजनेरी गडाच्या पायथ्याशी हनुमान जयंतीचा उत्साह, मुस्लिम बांधवांच्या वतीनंही हनुमान जयंती साजरी। सांगलीजवळ तुंगमधील मारुती मंदिरात हनुमान जयंतीचा उत्साह, पहाटेपासूनच दर्शनासाठी भक्तांची गर्दी। संगमनेर शहरामध्ये महिला ओढतात हनुमंताचा रथ, ब्रिटिशांच्या काळापासून सुरू आहे परंपरा। 1929 साली पहिल्यांदाच महिलांनी रथ ओढलेला होता। बुलढाण्यामधल्या नांदुऱ्यात जगातील सर्वात उंच हनुमानाची मूर्ती, सकाळी हनुमानाच्या भव्य मूर्तीला जलाभिषेक करून उत्सवाची सुरुवात झाली आहे। जळगावच्या जामनेर तालुक्यातल्या रोटवड गावात हनुमान जयंतीचा उत्साह, मध्यरात्री हनुमानाच्या मूर्तीला शेंदूर लेपन। रत्नागिरीच्या मारुती अळी इथे हनुमान मंदिराला फळांची आरास, 700 किलो फळांचा वापर करून सजवला गाभारा। नागपूरच्या खडगाव इथे हनुमान जन्मोत्सव साजरा, हनुमान जन्मोत्सवाच्या निमित्तानं भव्य शोभायात्रेचंही आयोजन। नांदेड शहरातील जागृत देवस्थान पंचवटी हनुमान मंदिरात हनुमान जन्मोत्सवाचा उत्साह, गेल्या 20 वर्षांपासून सुरू असलेल्या परंपरेनुसार महाप्रसादाचंही आयोजन। कोल्हापुरात सुद्धा हनुमान जयंतीचा उत्साह, मोतीबाग तालमीमध्ये हनुमान जयंती मोठ्या उत्साहात साजरी, कुस्तीच्या आखाड्यात शंकराची पिंड तयार करून पूजाही संपन्न। हनुमान जन्मोत्सवाच्या पूर्वसंध्येला काँग्रेसकडून अमरावतीत भव्य मिरवणुकीचं आयोजन, यावेळी आरती करत हनुमान चालीसेचं पठणही झालं। हनुमान जन्मोत्सवानिमित्त भिवंडीमध्ये भव्य मशाल यात्रा, राष्ट्रीय बजरंग दलाचे अनेक कार्यकर्ते सहभागी। महिलांना बँकांपेक्षा जास्त व्याज मिळणार, केंद्र सरकारकडनं महिलांसाठी नवी बचत योजना, महिला 2 वर्षांसाठी जास्तीत जास्त 2 लाख रुपये गुंतवू शकतात, यात वार्षिक सरासरी 7% व्याज मिळू शकेल। मुंबई महानगरपालिका क्षेत्राला पाणी पुरवठा करणाऱ्या जलबोगद्याच्या दुरुस्तीचं काम वेगानं सुरू, पाणी जपून वापरा मुंबई मनपाचं आवाहन। विरोधकांद्वारे मुंबईमध्ये मशाल मोर्चा काढण्याची तयारी सुरू, विरोधकांच्या बैठकीत मोर्चावरती एकमत झाल्याची माहिती। ठाण्यातनं निवडणूक लढणार आणि जिंकूनही दाखवणार, आदित्य ठाकरेंचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना आव्हान। तर लोकशाहीत कुणाला कुठेही निवडणूक लढवता येते, आदित्य ठाकरेंच्या आव्हानाला मुख्यमंत्र्यांचं उत्तर। ठाण्यामधल्या सभेत आदित्य ठाकरेंकडनं मुख्यमंत्र्यांची नक्कल, तसंच शिंदे गटावरही जोरदार टीका। उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरेंना उद्धट किंवा उद्ध्वस्त असंही म्हणू शकले असते, पण ते तसं म्हणालेले नाही, त्यांनी संयम पाळला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची प्रतिक्रिया। केंद्रीय मंत्री नारायण राणेंची उद्धव ठाकरे यांच्यावरती बोचरी टीका। उद्धव ठाकरे यांचा महाफडतूस असा उल्लेख, सुशांत आणि दिशाला का मारलं आणि वाजे तुमचे कोण, राणेंचे सवाल। बाळासाहेबांच्या पोटी जन्माला आलेल्या पुत्रालाही भाषा शोभत नाही, उद्धव ठाकरेंच्या वक्तव्याचा रावसाहेब दानवेंकडनंही निषेध। मुख्यमंत्र्यांचं नाव बदनाम करण्यासाठी ठाकरे गटाचेच कार्यकर्ते रोशनी शिंदे यांना मारहाण करतील, त्यांना पोलीस संरक्षण दिलं जावं, शिंदे गटाकडनं मागणी। महाराष्ट्रात व्यक्तिद्वेषाचं राजकारण सुरू, हे फार मोठं दुर्दैव आणि म्हणूनच आम्ही स्वराज्य संघटनेची स्थापना केली, संभाजीराजे छत्रपतींचं विधान। 20 ते 25 एप्रिल दरम्यान महाराष्ट्रात प्रियंका आणि राहुल गांधींची एकत्रित सभा, नाना पटोलेंची माहिती। खासदार अरविंद सावंत यांच्याविरोधात दहिसर कांदरपाडा इथे जोडेमारो आंदोलन, रिक्षावाल्यांसंदर्भात केलेल्या वक्तव्याचा निषेध। जितेंद्र आव्हाडांचे सहाय्यक आयुक्त महेश अहिर यांच्यावरती आरोप, महेश अहिर यांची शालेय प्रमाणपत्र आव्हाडांकडनं भर सभेत समोर। आपल्या मुलीला धमकी दिली गेली तेव्हा मुख्यमंत्र्यांनी साधी दखलही घेतली नाही, पोलिसांनी तक्रारही दाखल केली नाही, राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाडांचा आरोप। उपमुख्यमंत्र्यांना फडतूस म्हणू नये हे ठीक आहे, पण दादा असं म्हटलं तरी तुमचे आमदार आम्हाला शिव्या देतात, सुषमा अंधारेंचा शिंदे फडणवीसांना खोचक टोला। तुम्ही काडतूस असाल तर ठाकरे तोफ आहेत, तोफेसमोर काडतूस टिकत नाही, सुषमा अंधारेंचा फडणवीसांना टोला। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या अयोध्या दौऱ्याचा टीझर रिलीज, मुख्यमंत्री 9 एप्रिलला अयोध्या दौऱ्यावर। हसन मुश्रीफांच्या 3 मुलांसह त्यांच्या सीएनं दाखल केलेल्या अटकपूर्व जामीन अर्जावरती आज सुनावणी, मुंबई सत्र न्यायालयातल्या विशेष पीएमएलए कोर्टात सुनावणी पार पडेल। हसन मुश्रीफ यांच्या अटकपूर्व जामीनावरती 11 एप्रिलला निर्णय, तोवर मुश्रीफांना अटकेपासून दिलेलं संरक्षण कायम। हसन मुश्रीफ मनी लॉन्ड्री प्रकरणी ईडीकडनं आज दोघांची चौकशी, चंद्रकांत गायकवाड यांच्या पाठोपाठ आता आणखी एका अधिकाऱ्याची झाडाझडती होणार।
गुणरत्न सदावर्तींची सनद 2 वर्षांसाठी रद्द करण्याच्या निकालावरती उच्च न्यायालयात दिलेल्या आव्हानावरती आज सुनावणी पार पडेल. सचिन वाझेची तुरुंगातून सुटका नाही, माफीचा साक्षीदार या नात्यानं तुरुंगातून सुटका करण्याची विनंती करत केलेला अर्ज फेटाळला. 16,000 विकासकांना महारेलाची पुन्हा नोटीस, गृहनिर्माण प्रकल्पाची माहिती 15 दिवसात अपडेट करा, अन्यथा कारवाईला सामोरे जावं लागणार असल्याचा इशारा. मुंबईतल्या कोस्टल रोडचं काम नव्या डेडलाईननुसार पूर्ण करण्यासाठी 1,500 कर्मचारी वाढवले, कर्मचाऱ्यांची संख्या 4,000च्यावर. राज्यात पुढचे 2 ते 3 दिवस अवकाळीचा इशारा, तर मराठवाड्यात गारपिटीचा अंदाज. मुंबईतल्या अंधेरीमध्ये सावरकर गौरव यात्रेचं आयोजन, यात्रेमध्ये एकनाथ शिंदे, आशिष शेलार यांच्यासह गजानन कीर्तिकरांचाही सहभाग. गोंदियामध्ये सावरकर गौरव यात्रेचं आयोजन, यात्रेत नागरिक मोठ्या संख्येनं सहभागी. राहुल गांधींच्या समर्थनात मुंबईतल्या दादर परिसरात काँग्रेसचा मोर्चा, युवा कार्यकर्त्यांसह जिशान सिद्दीकी मोर्चा सहभागी. काँग्रेस नेते नसीम खान यांच्याकडनं मुंबईतल्या साकीनाका परिसरात इफ्तार पार्टीचं आयोजन, राज बब्बर, पृथ्वीराज चव्हाण, संजय राऊत, मिलिंद देवरा यांच्यासह अन्य नेत्यांची उपस्थिती. नाशिकमध्ये भैरवनाथ महाराजांची यात्रा संपन्न, हजारो भाविकांचा यात्रेत सहभाग, हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक म्हणून यात्रेची विशेष ओळख. साईबाबांसंदर्भात केलेल्या आक्षेपार्ह वक्तव्यावरनं बागेश्वर बाबांचा माफीनामा, सर्व स्तरातनं झालेल्या टीकेनंतर अखेर बागेश्वर बाबांनी मागितली माफी. पंढरपूरमधल्या करकंब येथील मुस्लिम दफनभूमी जागेवर एका व्यक्तीनं दावा केल्यानं मृतदेह दफन करण्यास 5 तासांचा विलंब, पोलिसांच्या हस्तक्षेपानंतर दफनविधी पूर्ण झाले. पंढरपूरमधल्या वेळापूरमध्ये गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात हुल्लडबाजी, पोलिसांनी प्रेक्षकांना शांत करण्याचा प्रयत्न केला पण हुल्लडबाजी सुरू राहिल्यावरती पोलिसांनी लाठीचार्ज केला. गॅस वितरण एजन्सी देण्याच्या नावाखाली तरुणाची 7 लाखांना फसवणूक, पवई पोलिसांनी HDFC बँकेच्या सेल्स मॅनेजरला अटक केली. मुंबईमध्ये कोकेनची तस्करी करणाऱ्या आंतरराष्ट्रीय टोळीचा पर्दाफाश, विमानतळावरनं 20 कोटींचे अंमली पदार्थ जप्त, 3 जणांना अटक. मनसेचे नेते अविनाश जाधवांना एका तरुणानं दिलेल्या धमकीविरोधात मनसेचा आक्रमक पवित्रा, रमजानमुळे मवाळ भूमिका पण धमकीचे प्रकार पुन्हा घडले तर मनसे धडा शिकवतील, मनसेचा इशारा. बेळगावच्या हिरे बागेवाडीमध्ये टोल नाक्यावर खासगी बसच्या प्रवाशांकडनं 2 कोटी रुपयांची रोख रक्कम जप्त, निवडणुकीसाठी तैनात करण्यात आलेल्या तपास पथकाची कारवाई. हिंगोलीच्या सेनगाव पंचायत समितीवरती नागरिकांचा हंडा मोर्चा, पाणी उपलब्ध करून देण्याची गावकऱ्यांची मागणी. नवी मुंबईच्या ऐरोलीमध्ये पालकांसाठी या आंदोलन, NHP शाळेनं 15% नियमबाह्य फी वाढवल्याचा पालकांचा आरोप. अकोल्याच्या रेल्वे स्थानकावरती ठाकरे गटाचं ठिय्या आंदोलन, अकोला रेल्वे स्थानकावरील 2 प्रवेशद्वारांना छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ बाबासाहेब आंबेडकरांचं नाव देण्याची मागणी. अहमदनगरच्या लोणीमध्ये शिवशाही बसची स्कूल बसला धडक, 4 विद्यार्थी जखमी, शिवशाही बसचे ब्रेक फेल झाल्यानं अपघात घडल्याची माहिती. जालन्यामध्ये मद्यधुंद दुचाकीस्वारांना धडक दिल्यामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा जागीच मृत्यू, तर 1 कर्मचारी गंभीर जखमी. छत्रपती संभाजीनगर शहराला पाणी पुरवठा करणारी पैठण रोडवरची जलवाहिनी फुटली, लाखो लिटर्स पाणी वाया. गडचिरोली जिल्ह्यातील कुरखेडा तालुक्यात कंटेनर टिप्पर समोरासमोर धडकले, अपघातात 2 ठार, काही काळासाठी वाहतूकही विस्कळी. नाट्यप्रेमाची परंपरा सुरू राहावी या उद्देशानं नियम आणि अटी लागू या नाटकाच्या प्रयोगाची 5 कॉलेज विद्यार्थ्यांना तिकीटं मोफत दिली जातील, प्रशांत दामलेंची माहिती. आजपासून मुंबईतल्या रॉयल ऑपेरा हाऊसमध्ये रंगणार नाट्यवेल्हाड महोत्सव, पुढचे 4 दिवस अनेक दर्जेदार मराठी नाटकांची मेजवानी. भारताचे माजी कसोटी वीर आणि मुंबई संघाचे माजी कर्णधार सुधीर नाईक यांचं निधन, वयाच्या 78व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास. देशात 4 दिवसात कोरोना मृत्यूचं प्रमाण 200% वाढलं, तर 6 महिन्यानंतर पहिल्यांदाच दैनंदिन रुग्णसंख्येनं ओलांडला 4,000चा टप्पा. तेलंगणातील SSC बोर्डाच्या पेपरफुटी प्रकरणात भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंदी संजय यांना अटक, मध्यरात्री पोलिसांची कारवाई. स्वदेशी बनावटीच्या तेजसच्या ट्रेनर विमानानं पहिल्यांदाच घेतलं उड्डाण, हिंदुस्तान एरोनॉटिक्सनं याची निर्मिती केली आहे. विशाखापट्टणममध्ये वंदे भारत एक्सप्रेसवरती दगडफेकीत गाडीच्या काचाही फुटल्या, पोलिसांकडनं तपास सुरू. केरळच्या कोची विमानतळावरनं 12 तासात 4,800 ग्रॅम सोनं जप्त, 2 कोटी रुपये इतकी सोन्याची किंमत. जनगणनेसाठी आधारच्या डेटाचा वापर होणार नाही, IT राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांची संसदेत माहिती. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.